फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणा आणि वराती मागून घोडे चालवण्याच्या निष्क्रिय कारभारामुळे टिकवता आलं अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा समाजातील मंडळींशी चर्चा तसेच पत्रकार परिषदेवेळी केलं. मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या टप्प्यावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल, कोणाचं काय चुकलं याची व्यापक चर्चा विधिमंडळात होऊ शकते आणि पुन्हा नव्यानं आरक्षण देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी चर्चा विधिमंडळात होऊ शकते. अशा प्रकारचं अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे आणि ते लवकरात लवकर घेण्यात यावं अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ कविता चौतमोल, भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका संजना कदम, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, युवा नेते किरण ठाकरे, समीर कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी पुढे म्हटलं की मराठा समाजाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून 1.5 वर्षाच्या काळात जो निष्क्रियता, ढोंगीपणा, खोटारडेपणा झालाय त्याची पोलखोल करण्यासाठी आज उपस्थित आहे. भाजप पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे उभी आहे, सहकार्य करायला तयार आहे. केवळ हवेत पोकळ घोषणा किंवा वक्तव्य करत मराठा समाजाची दिशाभूल करू नका असं आवाहनही त्यांनी ठाकरे सरकारला केलं. भारतीय जनता पार्टीच्या काळात राज्य सरकारनं मराठा समाजाच्या हितासाठी आरक्षण लागू केलं, मात्र कुठेतरी राजकीय दृष्ट्या मराठा समाज भारतीय जनता पार्टीच्या मागे धावेल या भीतीपोटी चुकीच्या पद्धतीचा आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगून हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारनं रद्द करण्यास भाग पडलं. आता मराठा समाज पेटून उठलाय आणि त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं. मराठा कार्यकर्त्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात फडणवीस सरकारने घेतलेली भूमिका टिकवलेलं आरक्षण आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणाने हे कसं आरक्षण घालवलं हे समाज बांधवांना नीट समजावून देण्यात आलं. कारण या ठिकाणी महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण, सरकारने दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणून हा महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड करण्यासाठी समाज बांधवांशी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आपल्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रभर होतोय आणि भविष्यामध्ये या आरक्षणाच्या दृष्टीनं दिशा देण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आमच्या माध्यमातून होणार. सर, महाविकास आघाडी सरकारनं आता रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, काय वाटतं यावर तरी पुढे? नाही, मला वाटतं वराती मागून घोडे नाचवण्याचा नेहमी प्रकार होतो. एवढे दिवस का लावले? आजही रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भात मतमतांतर आहे. जर उद्या इथे पिटिशनच्या संदर्भात काही चुकीचा जर निर्णय आला लगेच तर सगळेच दरवाजे बंद होतील. आजही मी सकाळी एका समन्वयाची कोणाची तरी आबासाहेब पाटील त्यांची स्टेटमेंट त्या ठिकाणी वाचली. या शेवटचा मार्ग आहे उद्या, त्या अगोदर ज्या उपाययोजना आहेत त्या संदर्भात आपण काहीच करत नाही. मला तर अशी भीती वाटते किंवा माझ्या मनामध्ये शंका आहे की यांनाच अशा प्रकारे घाई करून हा विषय संपवायचा आहे की काय, अशी एक भीती वाटते. आज सन्मान्य प्रवीण भाऊ आज आपल्या सर्वांमध्ये रायगड जिल्ह्यात उपस्थित आहे आणि विशेषत्वानं आज मराठा समाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या सरकारकडून त्यांचा शैक्षणिक दृष्ट्या, त्यांच्या राजकीय दृष्ट्या आणि सर्वच पद्धतीच्या ज्या अपेक्षा या सरकारकडून आहेत आणि सरकार इतकं निरपेक्ष भावनेनं किंवा आपण म्हणूया निष्काळजी भावनेनं या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये गेल्या कालावधीमध्ये वागलंय, त्याच्यामुळं एक पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे एकीकडं कोविडचं संकट पाहता एकत्र येण्यावरती बंधनं आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा फायदा घेऊन बघू, कदाचित हे सरकार
अजूनच निष्काळजीपणाने वागतंय आणि मराठा समाजातल्या तरुणांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेण्याच्या ऐवजी सरकार हे केंद्र सरकारवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती ढकलत आहे.